आंबोली घाटामध्ये दरड कोसळल्या ठिकाणापासून सावंतवाडीच्या दिशेने सुमारे दोनशे मीटर अंतरावर दीडशे फूट खोल दरीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी निदर्शनास आला होता मात्र उशीर झाल्याने तो बाहेर काढण्यात यश आलं नव्हतं बुधवारी सकाळी आंबोली रेस्क्यू टीमच्या सहाय्यानं तो मृतदेह वर काढण्यात आला मृतदेहाची एकूण परिस्थिती पाहता घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे हा मृतदेह सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी देण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं खरं कारण निश्चित होणार आहे आंबोली येथील घाटाच्या खोल दरीत मंगळवारी सायंकाळी अज्ञात युवकाचा मृतदेह निदर्शनास आला होता त्या ठिकाणी काही कारणास्थव थांबलेल्या ग्रामस्थांना हा मृतदेह दिसून आला त्यानंतर ते त्यांनी याबाबत आंबोली पोलीस दूरक्षेत्रात खबर दिल्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई आणि दीपक शिंदे यांनी घटनास्थळी जात पाहणी केली

तर दीपक शिंदे प्रथमेश गावडे राजू राऊल मायकल डिसेजा अमरेश गावडे वैभव गावडे विशाल बांदेकर तसंच रिक्षाचालक रमेश गुरव यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी सहकार्य केलं यावेळी पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील हवालदार मुकुंद सावंत हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई दीपक शिंदे महेश निरवडेकर पोलीस नाईक मनीष शिंदे कॉन्स्टेबल अभिषेक कांबळे आदी उपस्थित होते दरम्यान मृतदेह बाहेर काढल्यानंतर पंचनामा करण्यात आला यावेळी मृतदेहाच्या अंगावर काळ्या पिवळ्या रंगाचे टी शर्ट बनियन आणि काळ्या रंगाची हाफ पॅन्ट असल्याचं मृतदेहावर खरचटल्याच्या खुणाही दिसून आल्या पंचनाम्यानंतर सदरचा मृतदेह सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला एकंदरीत परिस्थिती पाहता सदरचा मृत्यू म्हणजे घातपात असावा असा अंदाज व्यक्त होत आहे